नमस्कार, मी श्रीकांत घुले। तुम्हा सर्वांचं आमच्या विशेष कार्यक्रमात मनापासून स्वागत। सगळ्यांचं आजच्या बजेटकडे लक्ष लागलेलं आणि त्याला कारणं देखील तितकीच महत्त्वाची आहेत। दरवर्षी साधारणतः बजेट म्हटलं की काय स्वस्त होणार, काय महाग होणार, टॅक्सच्या स्लॅबमध्ये कुठले बदल होतात, नोकरदार वर्गासाठी काय घोषणा केल्या जातात, मध्यमवर्गीयांसाठी काय घोषणा केली जाते, याकडे सगळ्यांचंच लक्ष असतं। मात्र या बजेट अनेक अर्थानं महत्त्वाचं आहे। त्यामध्ये सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे अर्थात सध्याचं जे विद्यमान सरकार आहे, केंद्रातलं सरकार, त्यांचं हे अशा अर्थाने पंचवार्षिकचा विचार करतात शेवटचं बजेट म्हणता येईल। त्यामुळे घोषणांचा एकीकडे पाऊस पडणार का, दुसरा राजकीय अँगल म्हणजे यावर्षी येऊ घातलेल्या विधानसभेच्या नऊ राज्यांच्या विधानसभेच्या निवडणुका, त्यानंतर येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुका, या सगळ्या गोष्टींमुळे आजच्या या केंद्रीय अर्थसंकल्पाकडे, बजेटकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे। माझ्यासोबत माझी सहकारी कल्याणी। नमस्कार, मी कल्याणी दीक्षित। सामच्या विशेष कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। बजेट म्हटलं की सगळ्यांच्या नजरा लागतात, त्यामुळे आजच्या बजेटमधून, आजच्या लाल पोतडीतून नेमकं काय समोर येणार हे पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे। आणि सध्या आपण प्री बजेट म्हणजे बजेट सादर होण्यापूर्वी आत्ता आपण एक चर्चासत्र घेतोय आणि त्या चर्चासत्रामध्ये माझ्यासोबत आहेत कृषी क्षेत्राचे अभ्यासक श्रीकांत कुळेकर सर। नमस्कार सर। त्यानंतर उद्योग क्षेत्रातले अर्थात महाराष्ट्र इकॉनॉमिक डेव्हलपमेंट काउन्सिलचे चेअरमन अनिल गचके सर। आणि जेंडर म्हणजे ज्या प्राध्यापिका आहेत, नेहमी खरं तर अर्थसंकल्प म्हटलं की पुरुष आणि महिला या दोन्ही दृष्टीनं पाहिलं जातं आणि त्या दृष्टीनं नेमकं काय हे आपण जाणून घेणार आहोत अपर्णा कुलकर्णी यांच्याकडून। नमस्कार मॅम, तुमचं या कार्यक्रमात स्वागत आहे। आणि सोबतच माजी प्रधान सचिव कृषी आणि पणन पशु सुधीर कुमार गोयल सर सुद्धा आपल्यासोबत जोडले गेलेले। तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। त्यामुळे आजच्या बजेटमध्ये नेमकं काय होणार, बजेटच्या आधीची आपण चर्चा करतो। सुरुवातीला मी जाते खरं तर अनिल गचके सरांकडे। अनिल सर, खरं तर सगळ्यांचं बजेट म्हटल्यावर उद्योग क्षेत्राचं मोठ्या प्रमाणात लक्ष असतं। सध्या एकंदरच जगभरामध्ये मंदीचं सावट आहे आणि गेल्या वर्षीचं जे आपण बजेट बघितलं त्या दृष्टीने तुमच्या काय अपेक्षा आहेत या बजेटकडून? खरं म्हटलं तर नेहमींचा दरवार्षिक एक कार्यक्रम जो असतो तो म्हणजे बजेट। की प्रत्येक जण हा बजेटच्या दिवशी अतिशय अलर्ट असतो, नवीन काय सांगितलं जात आहे त्या सांगण्यावरनं आपल्याला आपले पुढचे आडाखे आणि प्लॅनिंग करणं हे कसं शक्य आहे वर्षभराकरता हे त्यामध्ये बघितलं जातं। मुळात आत्ता गेल्या वर्षीचं जे बजेट होतं त्या बजेटमध्ये आणि आत्ताच्या येणाऱ्या बजेटकडनं आपण काय अपेक्षा ठराव्यात ठेवाव्यात, खरं म्हटलं तर आत्ता अपेक्षा सांगणं हा थोडासा एक अतिशयोक्तीचा भाग आहे। कारण बजेट ऑलरेडी सगळं लिहून झालेलं आहे, छापून झालेलं आहे। आज सकाळी येता येता ह्यांना जेव्हा अधिवेशन सुरू होईल त्यावेळेला सगळ्या खासदारांना वाटलं जाईल, पण तरी सुद्धा आपण बजेटच्या प्री बजेट चर्चा जी करतो आहोत त्याचं महत्त्वाचं कारण असं की त्या खासदारांना आणि त्या वित्तमंत्र्यांना जनतेच्या काय अपेक्षा आहेत हे त्यांना कळावं। आज नाही उद्या परवा केव्हा तरी की जनतेने ही अपेक्षा व्यक्त केली होती आपल्या बजेटमध्ये त्याची तरतूद आहे का किंवा ती कशी करता येईल, हा महत्वाचा त्याच्यातला मुद्दा। सर, उद्योग क्षेत्रा संदर्भात तुम्ही सांगताय, आणखी एक महत्वाचा मुद्दा म्हणजे बजेट जेव्हा केव्हा बजेट सादर होतं कृषी क्षेत्राकडे सगळ्यांचं विशेषतः लक्ष असतं। म्हणजे राजकीय व्यक्तींच्या बोलण्यामध्ये वारंवार भारत हा कृषी प्रधान देश आहे ही ओळ आपण लहानपणापासून सगळे ऐकत आलोय। आजच्या या मला श्रीकांत कुळेकर सरांकडे जायचंय। श्रीकांत सर, कृषी क्षेत्रासंदर्भात म्हणजे कालच आर्थिक पाहणी अहवाल आलाय, या वर्षीच्या बजेटकडनं तुम्हाला कृषी क्षेत्रासंदर्भात काय महत्वाच्या गोष्टी वाटतात आणि गेल्या वर्षी जे बजेट सादर झालं होतं कृषी क्षेत्रासंदर्भात बऱ्याच घोषणा केल्या गेल्या होत्या, त्याचं काय झालं? बरोबर आहे, मी माझ्या सहकाऱ्यांनी जे गचके साहेबांनी सांगितलं त्याच्यात थोडंसं पुढे जातो की आपण ज्यांनी सांगितलं की बजेट हे छापलेलं आहे ऑलरेडी तरी आपण चर्चा का करतो, तर माझं एक त्यात एक ॲडिशन असं आहे की काल जो इकॉनॉमिक सर्वे जो आर्थिक अहवाल आपला जो आलेला आहे त्याच्यातनं आपल्याला काही हिंट मिळतात, तर त्या हिंट आपण घेऊन आपल्याला आज आपण एक विचार असा करतोय की त्याच्यातनं आपल्याला काय असू शकेल याचं एक आपण थोडंसं आपण चर्चा करतोय। तर त्यामध्ये आपण म्हटलं तर त्यांनी काल एक अत्यंत महत्त्वाचं वाक्य केलं आणि ते गरज आहे, कारण कोविडोत्तर काळामध्ये जग झपाट्याने बदलते, कृषी क्षेत्र झपाट्याने बदलते, तर त्या अनुषंगाने जी काय वेगळी आव्हानं निर्माण झाली आहेत कृषी क्षेत्रासाठी तर त्या आव्हानातनं एक रिओरिएंटेशन, कृषी क्षेत्राचं रिओरिएंटेशन हा महत्त्वाचा शब्द आहे आणि ही एक चांगली दिशा आहे निश्चित, म्हणजे याची जाणीव झाली की रिओरिएंटेशन करण्याची या कृषी क्षेत्राची गरज आहे। मग त्याच्यामध्ये तीन महत्त्वाचे मुद्दे म्हणजे एक क्लायमेट चेंज म्हणजे हवामानामुळे निर्माण झालेली आव्हानं, त्याच्यानंतर आपल्याकडे फ्रॅगमेंटेशन म्हणजे जे तुकडे जमिनीचे तुकडे होणं, छोटे छोटे ते तुकडे वाढणं, याच्यातनं जी एक आव्हानं निर्माण झाली आहे त्याच्यातनं उत्पादकतेत आव्हान झाली आणि दुसरं आपली जी उत्पादन खर्चात झालेली वाढ आहे
ही वाढ चांगलीच झाली. म्हणजे आपल्याला दिसत आहेत की महागाईच्या दृष्टीने आपण विचार करतो सगळ्या कृषीमालाचे भाव बऱ्यापैकी वाढलेले दिसत आहेत चांगल्यापैकी, परंतु शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढलंय का? नाही. कारण त्यांची उत्पादन खर्चातील वाढ ही आपल्या शेतमाल विक्रीच्या भावापेक्षा जास्त झालेली आहे. त्यामुळे या दृष्टीने या बजेटमध्ये काय असेल याच्याकडे लक्ष ठेवणं आपल्याला जास्त महत्त्वाचं आहे. सर, सध्या आपल्या सोबत आहेत माजी प्रधान सचिव कृषी विभागाचे सुधीर कुमार गोयल सर. गोयल सर, ज्या पद्धतीने आता कुळेकर सर म्हणत होते की शेतमालाला हमी भाव मिळणं, परत खत आणि कृषी उत्पादनांवर ज्या पद्धतीने GST लावण्यात आला, त्यामुळे नेमका कसा परिणाम होतो शेती व्यवसायावर, कृषी क्षेत्रावर? आपला प्रश्न सुरुवातीचा असाच होता की आजच्या अंदाजपत्रकातून शेतकऱ्यांना काय अपेक्षित असेल. मला जे अपेक्षित असेल ते शेतकऱ्यांची अपेक्षा जास्त महत्त्वाची आहे. शेतकऱ्यांची प्रत्येक अर्थसंकल्पात पहिली अपेक्षा असते की नैसर्गिक आपत्तीवर माझ्यावर जे काही ताण पडतो आहे त्याच्यावर मला काही उपाययोजना ह्या अर्थसंकल्पातून मिळणार आहेत का, आणि ते प्रत्येक अर्थसंकल्पामध्ये काही तरतुदी जाहीर केली जातात परंतु फारसा काही हा हे जे विपत्ती आहे त्याच्यावर 100% काही तोडगा आतापर्यंत काढण्यात आलेला नाही. तर ही अपेक्षा प्रत्येक अर्थसंकल्पात असते आणि ह्या अर्थसंकल्पामध्ये देखील राहणार. दुसरी अपेक्षा असते की माझ्या जो काही शेतमाल आहे त्याला योग्य भाव मिळू शकणार की नाही, आणि ह्याच्यामध्ये जे आपण सांगितलं की भाव वाढलेले आहे आणि माझ्याकडे खर्च वाढलेला आहे आणि त्याच्या मोबदला मिळणार की नाही, ह्या दोन गोष्टीवर प्रमुख्याने शेतकऱ्यांच्या प्रत्येक अर्थसंकल्पाकडे लक्ष असतो. त्याच्या किती जवळ आपण जाणार आहोत ते ह्या अर्थसंकल्पाच्या गमक राहणार आहे. की कृषी क्षेत्रामध्ये शेतकऱ्यांचे हे दोन, त्यांना मी दोन मॉन्स्टर्स म्हणतो, मॉन्सून अँड मार्केट, आणि दोन्ही लहरीपणा आहे त्याच्यावर शेतकऱ्यांचा अजिबात काही नियंत्रण नाही आणि ते सगळा एक निसर्गावर, दुसरा बाजारावर आणि त्याच्यावर अवलंबून जे आहेत त्याच्यासाठी जे नवनवीन तरतूद केली जातात. आता त्याच्या तरतूद आहे, माझी अपेक्षा आणि शेतकऱ्यांची अपेक्षा राहणार आहे, हर खेत को पाणी हे स्लोगन झालेलं आहे. हर घर जल एक स्लोगन आहे, पण हर खेत को पाणी दुसरा स्लोगन आहे. 20 कोटी आपल्याकडे प्लॉट्स आहे किंवा शेती आहे, कोणाला हे माहीत नाही की किती टक्केपर्यंत शेतकऱ्यांच्या शेतात पाणी पोहोचलेलं आहे. ते पाणी पोहोचलं असेल तर निसर्गावरचा जो काही ताण आहे ते कमी करण्याकरिता तो उपयोगी पडेल. तसेच माझ्याकडचे असलेल्या जो माल आहे त्या मालाला योग्य भाव मिळण्याकरिता उपाययोजना MSP आहे, आणि MSP वरून जर आपल्याकडचे फक्त 6-7% जरी माल खरेदी केला जात असेल तर त्याच्यावरून माझं समाधान होत नाही. त्याच्यासाठी काय करता येईल, मला असं वाटतं की या दोन गोष्टीकडे शेतकऱ्यांचा जास्त कड राहणार. एक म्हणणं आहे त्याच्यावरती, हे दोघंही शेतीतज्ञ आहेत आणि त्याच्यामध्ये त्यांनी जसं सांगितलं की शेतीचा हमी भाव, शेताला हर खेत को पाणी, ह्या ज्या सगळ्या स्लोगन जी आहेत त्याच्यामधनं शेतकऱ्यांचं जे काही आत्ता नुकसान होत आहे ते टळणार नाही आहे. त्याच्याकरता सरकारने आत्ताच्या बजेटमध्ये, येणाऱ्या बजेटमध्ये ह्याकरता काय उपाययोजना आहे, ती अपेक्षित काय आहे? आमचं उद्योग म्हणून असं म्हणणं असतं की शेतीमालावरती प्रक्रिया करून, फूड प्रोसेसिंग करून त्याला शेतकऱ्याला जास्त पैसे कसे मिळतील. नाहीतर होतं कसं, बाजारामध्ये टोमॅटो 40-50 रुपये किलो आणि त्या शेतकऱ्याला मिळतात फक्त 50 पैसे. ही जी तफावत आहे ती तिथल्या तिथे जर का त्या टोमॅटोची प्रक्रिया झाली आणि त्याच्यावरनं काही बनवलं तर नक्कीच त्याच्यामुळे शेतकऱ्याला फायदा होईल आणि इव्हन रोजगार निर्मिती स्थानिक स्तरावर होईल. रोजगार निर्मितीच्या बरोबर हातामध्ये त्यांच्या पैसे येतील, त्याच्यामुळे त्यांची खरेदीदारी करण्याची क्षमता वाढेल. हे सगळे जे कास्केडिंग इफेक्ट जे आहेत अनुवर्तित परिणाम, तर त्या अनुवर्तित परिणामाकरता इंडस्ट्री पॉलिसी फॉर फूड प्रोसेसिंग ही चांगली असली पाहिजे. नाही, निश्चित सर, सरांनी जो मुद्दा मांडितला अर्थातच अत्यंत महत्त्वाचा आहे. म्हणजे शेतकऱ्यांच्या ज्या अपेक्षा आहेत आणि यावेळच्या बजेटकडनं विशेषतः त्या पूर्ण होतील की नाही हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे. कारण सरकारचा तशा अर्थानं शेवटचा बजेट आहे, आगामी लोकसभा निवडणुका आहेत, यावर्षी विधानसभेच्या निवडणुका आहेत, त्यामुळे शेतकऱ्यांसंदर्भात काय घोषणा होतात अर्थात हे पाहणं महत्त्वाचं आहे. अपर्णा कुलकर्णी मॅडमकडे जातो. मॅडम, बजेटला महिला आणि पुरुष या अर्थानं म्हणजे जेंडर वाईज पाहणंही तितकंच महत्त्वाचं आहे. मागचं बजेट पाहता, आता कालच अर्थमंत्र्यांनी निर्मला सीतारामन यांनी पाहणी अहवाल सादर केला आहे, या बजेट करणं तुमचा काय अपेक्षा वाटतात किंवा त्या दृष्टीनं पाहायचं झालं तर काय सांगा? या मंचावरून महिलांचं प्रतिनिधित्व करताना दोन गोष्टी मला इथं प्रामुख्यानं सांगाव्याशा वाटतात.
पहिली गोष्ट म्हणजे जेंडर बजेट असं काही वेगळं सरकारकडनं मांडलं जात नाही, तर ज्या काही योजना ह्या सर्वसाधारणपणे राबवल्या जातात त्यातून स्त्रियांना किती फायदा होईल किंवा स्त्रियांना अनुलक्षून कुठल्या योजना राबवल्या जातात त्याचं एक स्टेटमेंट सरकारकडनं दिलं जातं, ज्याला GBS असं म्हणतात, जेंडर बजेट स्टेटमेंट. मागच्या वर्षीचं जेंडर बजेट स्टेटमेंट बघितलं तर आपल्याला असं लक्षात येईल की जेंडर बजेट किंवा जेंडरसाठी जेंडर अनुलक्षून जे काही आपले खर्च आहेत ते साधारणपणे 4% पुढे जात नाहीत आणि GDP तुलनेमध्ये आपला साधारणपणे स्त्रियांवरती होणारा जो खर्च आहे तो 1% कमी आहे. ही वस्तुस्थिती जर आपण लक्षात घेतली तर आपल्याला असं लक्षात येईल की स्त्रियांच्या दृष्टीनं एक टूल म्हणून एक साधन म्हणून आपण जर बजेटचा विचार करत असू तर ह्याची व्याप्ती वाढवणं खूप गरजेचं आहे. बजेट आलं की स्त्रियांना प्रामुख्याने विचारले जाणारे प्रश्न म्हणजे मी इतर चॅनल्सवरती पण बघत होते महिलांना प्रश्न विचारले जातात की तुमच्या बजेटकडनं अपेक्षा काय, गॅसच्या किमतींच्या पलीकडे महिलांची मतं याबाबत जात नाही. पण याचा अर्थ असा नाही की आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये महिलांचं काम हे फक्त गॅसच्या किमती किती वाढल्या किंवा शिक्षणाच्या बाबतीमध्ये फीस किती वाढली मुलांची, कुठल्या वस्तू महाग झाल्या, याच्या पलीकडे सुद्धा कर देणाऱ्या स्त्रिया किंवा उद्योग क्षेत्रात काम करणाऱ्या स्त्रिया यांच्या दृष्टिकोनातून बजेट काय भूमिका साधते. त्यामुळे खरं तर घरचं बजेट सुद्धा महिला पाहतात, त्यामुळे घरचं बजेट आणि सगळ्या बाहेरचं बजेट त्यांना जे सांभाळावं लागतं त्यामध्ये नेमका कसा समन्वय साधला जातो, सरकार नेमकं महिला सक्षमीकरणासाठी काय करते हे पाहणं महत्वाचं आहे. सध्या आपल्या सोबत पुण्यावरून भाजपचे प्रवक्ते विनायक आंबेकर सुद्धा जोडले गेलेले आहेत. सर, तुमचं स्वागत आहे. खरं तर तुमच्या भाजप सरकारच्या दुसऱ्या काळातलं शेवटचं बजेट, पूर्ण बजेट आज सादर केलं जात आहे, नेमकं काय वाटतंय, बजेटकडून काय अपेक्षा आहेत, सर्वसामान्यांच्या अपेक्षा पूर्ण होतील का? नक्कीच पूर्ण होतील. मोदी सरकारच्या बाबतीमध्ये एक विश्वास जनतेच्या मनामध्ये तयार झालेला आहे की मोदी फक्त योजना जाहीर करत नाहीत तर त्या योजना प्रत्यक्षात अंमलात आणून दाखवतात. आत्ता जी चर्चा आपल्या इथे चालू आहे त्यांना अनुलक्षून जर मला बोलायचं झालं तर मी इथे तज्ज्ञ जे मंडळी शेतीमधली बसलेली आहेत त्यांचं लक्ष विनम्रपणे शेतीच्या विकासासाठी किंवा शेतकऱ्यांच्या विकासासाठी मोदी सरकारने जी काही गेल्या 8 वर्षाच्या बजेटमध्ये पावलं उचललेली आहेत त्याच्याकडे त्यांचं लक्ष वेधू इच्छितो. आपल्याला माहिती आहे की आत्मनिर्भर पॅकेज जे दिलं गेलं 20 लाख कोटीचं त्याच्यामध्ये शेतीच्या बाबतीमध्ये जो मगाशी त्यांनी प्रॉब्लेम सांगितला की शेतमाल तयार होतो परंतु त्याचं प्रोसेसिंग न झाल्यामुळे त्याला योग्य भाव मिळत नाही, म्हणून आत्मनिर्भर बजेट जी पॅकेज जे दिलं गेलं त्याच्यामध्ये एक योजना अशी होती ज्याला त्यांनी नाव दिलं होतं फार्म गेट इन्फ्रा, म्हणजे शेतीच्या तोंडापाशी तयार केलेले इन्फ्रास्ट्रक्चर, याच्यासाठी त्यांनी 1 लाख कोटीचा निधी दिलेला आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट त्यांनी अशी केली होती की FPO फार्मर प्रोड्युसर ऑर्गनायझेशन तयार व्हाव्यात, शेतकऱ्यांनी एकत्र येऊन आपल्या शेतीच्या गरजांसाठी जे इन्फ्रा लागतं किंवा जी मशिनरी लागते किंवा जे पणन लागतं त्या पणनाची व्यवस्था करावी, त्यालाही चांगला प्रतिसाद गेल्या वर्षामध्ये मिळालेला आहे. आणि या फार्मगेट इन्फ्रामधून आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्र हे त्याचं एक जिथं जागतं उदाहरण आहे. नाशिकची जी एक मोठी संस्था आहे की जी आज 36 देशांमध्ये त्यांची प्रॉडक्ट्स ॲग्रिकल्चर प्रॉडक्ट्स ही रिकग्नाइज्ड आहेत, त्यांनी 36 देशांचं सर्टिफिकेशन घेतलं आहे आणि द्राक्ष निर्यातीच्या बाबतीमध्ये त्यांनी उच्चांक स्थापन केला आहे. आता माझ्या माहितीप्रमाणे महाराष्ट्राच्या सर्व भागांमध्ये अशा FPO तयार झालेल्या आहेत, फार्मर प्रोड्युसर ऑर्गनायझेशन, त्या कोऑपरेटिव्हच्या माध्यमातून असतील, कंपनी ॲक्टच्या माध्यमातून असतील, व्यक्ती म्हणून असतील किंवा सार्वजनिक संस्था कायद्याच्या अंतर्गत असतील. या लोक सरकारच्या मालाबद्दल बोलताय की कृषी मालावर ज्या प्रक्रिया करणारे असतात म्हणजे शेतमालावर प्रक्रिया करणाऱ्या उद्योगांना चालना दिली पाहिजे आणि त्याच्यातून खरं तर अर्थाला काहीतरी आर्थिक मदत होईल असं म्हटलं जातं. सध्या आपल्यासोबत कोळेकर सुद्धा सर आहेत. ज्या पद्धतीनं आता आंबेकर म्हणाले की म्हणजे कृषी मालाला भाव देणारं किंवा त्या उद्योगांना चालना देणं गरजेचं आहे, पण दुसरीकडे असा सुद्धा एक मुद्दा आहे की अनेक शेतकरी म्हणतात की आम्हाला GST नको, म्हणजे कापसावरचा GST नको किंवा आमच्या मालाला हमी भाव मिळाला पाहिजे. ते कितपत शक्य आहे, सरकारकडून ते केलं जाते का? कारण गेल्या अर्थसंकल्पात सुद्धा असं एक आश्वासन दिलं होतं की अशा पद्धतीनं आम्ही पिकांना हमी भाव देऊ. नाही, पिकांना हमी भाव देतो किंवा GST ह्या प्रश्नांपेक्षा ना त्यांनी जो महत्त्वाचा प्रश्न म्हटला की प्रोसेसिंग म्हणजे प्रक्रिया झाली पाहिजे,
पण ती प्रक्रिया सुद्धा मी एक आणखी वेगळ्या पद्धतीने आपण म्हणजे त्यांनी दुसरा एक मुद्दा त्यांनी त्यावेळेला सांगितला की FPO म्हणजे गेल्या 2-3 वर्षात फार्मर प्रोड्युसर ऑर्गनायझेशन असं एक संकल्पना राबवली गेली आणि ती प्रचंड यशस्वी झाली. आपण बघितलं तर आज 15,000 फार्मर प्रोड्युसर ऑर्गनायझेशन रजिस्टर्ड झालेत. पण त्या फार्मर प्रोड्युसर ऑर्गनायझेशन आपण रजिस्टर केली एवढी, परंतु त्यातले 90% अधिक आहेत त्यांना काय करायचं कळत नाही. म्हणजे मुख्य सर्वात त्यांचा मोठा जो मोठी जी समस्या आहे ती भांडवलाची चणचण. मग त्यांना ही भांडवलाची चणचण त्यांची दूर करण्याच्या दृष्टीने बजेटमधनं काही एक एखादी योजना येणं, त्याबरोबरच आपण बघितलं एक 3 राष्ट्रीय स्तरावर त्यांनी कोऑपरेटिव्ह आत्ता स्थापना केली आहे त्यांनी. तर ह्या कोऑपरेटिव्ह मुवमेंट म्हणजे सहकारातनं समृद्धी हे आणि फार्मर प्रोड्युसर ऑर्गनायझेशन यांना दोघांना कुठेतरी एकत्र जोडायचं आहे. आणि जे आपण म्हटलं मग अशी की प्रोसेसिंग आहे, हे प्रोसेसिंग यांच्यामार्फत म्हणजे जे FPOs आहेत फार्मर प्रोड्युसर ऑर्गनायझेशन यांच्याकडनं कुठेतरी प्रोसेसिंगला जास्त चालना. म्हणजे इंडस्ट्री आहेत, मोठे उद्योग आहेतच, परंतु आपण बघितलं आपल्याला एम्प्लॉयमेंट हवी आहे, ग्रामीण भागात रोजगार हवा आहे, तिथे समतोल विकास हवा आहे. तर हे प्रोसेसिंगचं जे जाळं आहे ना ते हे फार्मर प्रोड्युसर ऑर्गनायझेशन त्यांना पण एक काम हवंय, काहीतरी एक चांगलं त्यांना कॅपिटल हवंय. ह्या दृष्टीने यांच्या मार्फत जर हे जाळं उभारलं गेलं तर कसं आहे की बांधावर माल आहे तिथेच त्यांचा FPO आहे, तिथेच ते प्रोसेसिंग झालं, तर हे प्रोसेसिंग खूप कॉस्ट इफेक्टिव्ह जे म्हणतात त्या पद्धतीने कॉस्ट इफेक्टिव्ह प्रोसेसिंग झालं तर आपण आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत अधिक स्पर्धात्मक होऊ. म्हणजे अशा तऱ्हेने आपण आज मार्केटवरनं बांधाकडे सरकण्याच्या दृष्टीने मग त्यात प्रोसेसिंग असो आणि फार्मर प्रोड्युसर ऑर्गनायझेशनला कॅपिटल देणं, अशा प्रकारचं एक नवीन इकोसिस्टम होईल. या दृष्टीने हे कोऑपरेटिव्ह आणि FPO यांचं कुठेतरी एक दोघांचं मिश्रण करून एक समांतर व्यवस्था निर्माण झाली पाहिजे. सर निश्चित, म्हणजे शेतकऱ्यांच्या अपेक्षा आहेत, बरेच मुद्दे आहेत, MSPचा मुद्दा तुम्ही मांडलात, आत्महत्येचा विषय तितकाच गंभीर आहे, त्यामुळे अर्थातच शेतकऱ्यांना देखील या बजेटकडनं फार अपेक्षा लागलेल्या आहेत, आशा लागल्या आहेत. दरवर्षीप्रमाणेच यावर्षी सरकार कितपत शेतकऱ्यांसंदर्भात काय घोषणा करतं हे पाहणंही महत्त्वाचं आहे. ही चर्चा आपली अशीच सुरू राहणार, एक छोटासा ब्रेक घेऊन लगेच परततोय. पाहत रहा साम TV. टीव्हीच्या विशेष कार्यक्रमामध्ये स्वागत आहे. सध्या प्री बजेट आपलं डिस्कशन सुरू आहे, त्यामुळे या अर्थसंकल्पातून राज्यातल्या देशातल्या जनतेला नेमकं काय हाती लागतं हे पाहणं महत्वाचं आहे. सध्या आपण उद्योग क्षेत्राकडे जाऊयात. अनिल गजके सर आपल्या सोबत आहेत. गजके सर, एक वेगळा प्रश्न विचारते. खरं तर स्टार्टअप हे भाजप सरकारनं सुरू केलं, स्टार्टअपसाठी अर्थसंकल्पात पण तरतुदी देण्यात आल्या, पण या सगळ्या स्टार्टअपचा या तरतुदींचा कशा पद्धतीनं फायदा होतो, अर्थव्यवस्थेला काही चालना मिळते का? उद्योग क्षेत्र हे एक चांगल्या मोठ्या प्रमाणावरती म्हणजे शेतीच्या खालोखाल नोकऱ्या देणारं, रोजगार देणारं हे क्षेत्र आहे. आणि ह्या क्षेत्रामध्ये जेवढ्या जास्त योजना देऊन किंवा त्यांना सवलती देऊन किंवा त्यांच्या फायद्याकरता तेवढे उद्योग जास्त उभे राहतील. आणि असं वर्षानुवर्ष सांगितलं जातं की एखादा ऑर्गनाइज सेक्टरमधला उद्योग असेल तर त्याच्यामध्ये 1 कोटी रुपये इन्व्हेस्ट केले तर एका माणसाला नोकरी मिळते. मध्यम श्रेणीचा उद्योग असेल त्याच्यामध्ये 1 कोटी इन्व्हेस्ट केले तर 10 लोकांना नोकरी मिळेल. आणि लघु उद्योग असेल त्याच्यामध्ये 50 लाख जरी इन्व्हेस्ट केले तरी 20 लोकांना नोकऱ्या मिळतील. म्हणजे एम्प्लॉयमेंट पोटेन्शियल, रोजगार क्षमता ही सगळ्यात छोट्या उद्योगांना जास्त आहे. आणि स्टार्टअप जे असतात ते सर्वसाधारणतः छोट्या उद्योगांपासूनच सुरू होतात. आणि त्याच्याकरता सरकारने योजना जाहीर केल्या गेल्या गेल्या बजेटमध्ये, त्याच्या अगोदरच्या बजेटमध्ये. परंतु त्या योजनांच्या इम्प्लिमेंटेशन करणं ही जी प्रक्रिया जी आहे ती सरकारचं जे नेहमींची खाती आहेत त्या खात्यांच्या मार्फत होते, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये थोडीशी दिरंगाई आहे किंवा अडचणी आहेत. जे आपण अनेक वर्ष ऐकतोय की एक खिडकी योजना, परंतु या एक खिडकी योजनेमध्ये आज सुद्धा अर्थात एक खिडकी योजनेची ज्या पद्धतीने घोषणा केली गेली त्याचं पुढे काय झालं, म्हणजे अशा अनेक योजनांच्या संदर्भात आपल्याला म्हणता येईल. सुधीर कुमार तुमच्याकडे परत येतो. सुधीर कुमार गोयल सर देखील आपल्यासोबत आहेत. सर, एक खिडकी एक योजनेचा उल्लेख झाला. गेल्या बजेटमधल्या जर आपण घोषणा काढून बघितल्या त्याचा जर विचार केला तर कितपत त्या पूर्ण झाल्यात? कालच आर्थिक पाहणी अहवाल आलाय, काय वाटतं एकंदरीत? अंमलबजावणी अत्यंत महत्त्वाची आहे. आपल्या कृषी क्षेत्राची मग अशी आपण चर्चा करत होतो. आपल्याकडे 2016 अशी घोषणा झाली की पुढच्या 6 वर्षामध्ये 2022 आपण शेतकऱ्यांची उत्पन्न दुप्पट करणार. आणि त्यावेळी केंद्र शासनाने एक आपल्याकडे एक कमिटी स्थापित केली. डॉक्टर अशोक गळवई त्याचे अध्यक्ष होते. त्यांनी काढला की पुढच्या 6 वर्षामध्ये जर आपल्याकडे कृषी क्षेत्राचा दर 10.4% असेल
वाढीचा, तर आपण आपली उत्पन्न शेतकऱ्यांची दुप्पट करू शकतो. कालच आपल्याकडच्या आर्थिक पाहणी अहवालामध्ये आकडा आलेला 4.6 आणि मागील 2 वर्षाचा आकडा जर पाहिला तर 3.3 आणि 3 अशा आहे. परंतु आपल्याकडचे असलेल्या शेतकऱ्यांची आर्थिक उत्पन्न दुप्पट करण्याकरिता जेव्हा आपल्याला 10.4% वाढ अपेक्षित होती, ते आपण त्यांच्याच अहवालाप्रमाणे 4.6% पोचलो. हा अंमलबजावणीचा आणि घोषणेचा असलेला जो दरी आहे, हो, हे दरी कशामुळे निर्माण होते याचं एकच उत्तर द्यायचं झालं तर कृषी क्षेत्रामध्ये असलेले जे वेगवेगळे घटक आहे त्या घटकांना एकत्रित करण्याचं काम आतापर्यंत कोणत्याही शासनाला जमला नाही. आणि ह्याच्यासाठी खाजगी क्षेत्र, आता उद्योगची आपण चर्चा करत होतो, आपल्याकडचे शेतकरी आणि मध्ये शासन, त्यांच्या एकत्रित करून मूल्य साखळी जर निर्माण केल्या तर कापसाची असो किंवा आपल्याकडचे एडिबल ऑइल्सची असो, ज्याच्यावर आपल्याकडे फार मोठे मोठे आश्वासन आणि प्रत्यक्षात अंमलबजावणी याच्यातली दरी कुठेतरी कमी केली पाहिजे असंच मला वाटतं. आपल्याकडे इंटिग्रेटेड व्हॅल्यू चेन्स जर केल्या ती दरी कमी होऊ शकतात. हो हो, त्यामुळे दरी कमी करण्याचा सरकारने अर्थसंकल्पातून प्रयत्न केला पाहिजे असंच आपण म्हणू शकतो. सध्या आपल्यासोबत काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे जोडले गेलेले आहेत. सर, तुमचं स्वागत आहे. लोंढेजी, ज्या पद्धतीनं काल आपल्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाले, हे पुढच्या 25 वर्षाचं ब्लूप्रिंट उद्या आम्ही सादर करणार आहोत, $5 trillion स्वप्न दाखवलं जातं आणि तुम्ही एकतर शेवटचं बजेट आहे सरकारचं या कार्यकाळामध्ये, त्यामुळे या सगळ्याकडे कशा पद्धतीनं पाहता? नाही, असं आहे की त्यांनी मागच्या वेळेसचा इकॉनॉमिक सर्वे जो आहे तो स्पष्टपणे ॲक्सेप्ट करतो आहे की मागच्या वर्षीचे टार्गेट्स आम्ही अचीव करू शकलो नाही. 15%चा डिस्काउंट त्यात करावा लागेल, कारण की 8.5% ग्रोथ त्यांनी म्हटली होती, 7% आली. आता आकड्यांवर किती ठेवायचं, अकाउंटिंग फज अकाउंटिंग जे आहे ते त्याच्यावर तर आता कितीतरी ऑब्जेक्शन झालेले आहेत. पण आता जो 6 ते 6.8% दर जो दिलेला आहे आणि त्याला जर 15% डिस्काउंट केलं तर 5.44% ती ग्रोथ रेट राहू शकतं. अशा परिस्थितीमध्ये 2029-30 पूर्वी आपण $5 trillion इकॉनॉमी अचीव करू शकत नाही. आता सरांनी सांगितलं, हा एक वेगळा मुद्दा आहे, त्याच्यामध्ये खूप किंतू परंतु टाकलेले आहेत. ग्लोबल इकॉनॉमीमध्ये रेसेशन येणार आहे, आलेलं आहे जवळपास, त्याला काही एक महाराष्ट्रातले केंद्रीय थोर अर्थतज्ञ मंत्री आहेत, त्यांनी पण सांगितलं मंदी येणार आहेत, तर हा गमतीचा भाग वेगळा. पण जर $84 गेला, आज फेडरल बँकची पण आज मीटिंग सुरू आहे, उद्या त्यांचा पण रेट येईल, त्यांनी जर रेपो रेट वगैरे जर वाढवला तर लोक सगळं शेअर मार्केटमध्ये उद्या हाहाकारच होण्याची शक्यता आहे. एक अदानीचा जो प्रश्न आहे तो सुद्धा गंभीर प्रश्न आहे, कारण की शेअर मार्केटचा पहिले एवढा इम्पॅक्ट नव्हता होत, बँकांमध्ये तेवढं सेव्हिंग मिळत होतं. सामान्य माणसाची LIC मधली पेन्शनमधली गुंतवणूक, पेन्शन फंड जे आहे त्याच्यामध्ये मध्यमवर्गीय आणि निम्न मध्यमवर्गीय लोकांनी एका अपेक्षेने पैसा गुंतवलेला आहे. SBI मधला पैसा जो आहे तो सामान्य लोकांचा, हे प्रश्न तर आहेतच, पण यांच्याशी मला एक थोडंसं असहमती आहे माझी. ती असहमती अशी आहे की FDI इन रिटेल चेन जी आहे ती 2012-13 याच्यामध्ये यांनी होऊ दिलं नाही. त्याच्यामध्ये FDI इन रिटेल चेनचं असं होतं की फॉरवर्ड लिंकेजेस आणि बॅकवर्ड लिंकेजेस, जी व्हॅल्यू चेनची यांनी गोष्ट केली, त्या व्हॅल्यू चेनच्या संदर्भामध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक यावी आणि ती फक्त 49% होती. आणि त्यावेळेस ज्या पद्धतीचं वातावरण निर्माण केलं गेलं तो अविश्वास एक लोकांमध्ये निर्माण झाला. आता मार्केट, शेतकरी, कोल्ड चेंज या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या इंटिग्रेशनचं काम जे आहे व्हॅल्यू चेनचं, ते काम त्या FDI मध्ये अपेक्षित होतं आणि फार वेगाने जात होतो. पण फ्रजाईल इकॉनॉमी, म्हणजे ज्या इकॉनॉमीमध्ये 5.5% जास्त ग्रोथ रेट होता, डॉलर जो आहे तो 58 रुपयाच्या आसपास होता, गॅसचा दर जो आहे तो 410 होता, ती फ्रजाईल इकॉनॉमी. आणि आता 1200 गॅस सिलेंडर गेला, डॉलर जो आहे तो 80 पुढे गेलेला आहे. आणि काय तर क्रूड ऑइल जे रेटचे त्यावेळेस $111 होतं, आता $36 कमी झालेलं आहे मार्चपासून, $36 कमी झालेलं आहे, जवळपास 80 आसपास आहे. या सगळ्या गोष्टी असताना मात्र इकॉनॉमी जी आहे ती रोबस्ट आहे. हे षडयंत्र जे आहे देशाच्या विरोधातलं, हे सरकार जाऊ द्या, सरकार येईल सरकार जाईल, कोणत्या पक्षाचं सरकार येईल सरकार जाईल, पण ह्या षडयंत्राचा फायदा BJP सारखं का घेते स्पष्टपणे बोलतो मी. कारण तुमचे मी आज सगळ्या ज्या इकॉनॉमिक सर्वेच्या आकड्यावर बोलतोय, इकॉनॉमिक सर्व्हे हा प्रीकर्सर आहे, प्रीकर्सर असतो की बजेटमध्ये काय होणार आहे. तुम्ही आज रेड सिग्नल दिला मॅडमनी, एक काही सिग्नल्स असतात, आज लाल साडीच घालून आल्या मॅडम, तर इकॉनॉमीमध्ये तुमच्या जो स्पेस किती आहे. जर $84 गेला, तुमचा इम्पोर्ट जर वाढला, तर आज करंट अकाउंट डेफिसिट 3.4% आहे, ते जवळजवळ 4% जवळपास जाण्याची शक्यता आहे. आणि चायनाला आपण एवढा दोष देतो, पण $100 billion आपला मायनस ट्रेड आहे त्यांच्यासोबत. तर या सगळ्या गोष्टींच्या फिगर्सवर जर आपण चर्चा केली, पक्ष जाऊ द्या बाजूला,
पक्षाचा आणि बजेटचा एवढा काही हे नाही. नीती धोरणं जी आहे त्याच्यावर आपण चर्चा जर केली तर तुम्हाला फिस्कल स्पेस किती आहे, त्यामुळे त्यांनी जे सांगितलं ना की 25 वर्षाची ब्लूप्रिंट देणार आहे, पहिले 1 वर्षाची तर ब्लूप्रिंट देऊन सक्सेस करून दाखवा. लोंढेजी याच्यावरच आपल्यासोबत भाजपचे प्रवक्ते जोडलेले आहेत. आंबेकरजी, लोंढेंची प्रतिक्रिया तुम्ही ऐकलेली आहे, तुमची पहिली कमेंट. लोंढ्यांच्या मुद्द्यांवरती मी बोलणार नाही, कारण फ्रस्ट्रेटेड काँग्रेसच्या कुठल्याही आरोपाला उत्तर देण्याचं काही गरज नाही असं माझं स्पष्ट मत आहे. परंतु मी एक गोष्ट सगळ्या जनतेच्या माहितीसाठी सांगू इच्छितो की ज्या वेळेला 19-20 ची जी डी पी ग्रोथ होती ती -6.6% होती आणि 20% जी डी पी ग्रोथ ही 8.7% जगामध्ये विक्रम करून जगामध्ये वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था असं जागतिक बँकेनी इंटरनॅशनल मॉनिटरी फंडनी या सर्टिफाय केलेल्या गोष्टी ज्या आहेत त्याकडे जनतेनी दुर्लक्ष करू नये आणि भारतीय अर्थव्यवस्था ही एकमेव आशेचा किरण आहे असं विधान जेव्हा जागतिक बँकेचे किंवा IMF चे प्रतिनिधी करतात तेव्हा त्यालासुद्धा काही अर्थ आहे. कुठल्या तरी पक्षाच्या कुठल्या तरी प्रवक्त्यांनी 4 इंग्लिश शब्द टाकून काहीतरी मत व्यक्त केलं त्यापेक्षा ज्यांचं जे काम आहे अर्थक्षेत्रातलं, ज्यांच्याकडे ती जबाबदारी आहे, जगाने ज्यांना स्वीकारलं आहे त्यांचे रिमार्क आपण स्वीकारावे अशी माझी जनतेला स्पष्ट विनंती आहे. आणि जे काही आरोप केलेत त्याला मी उत्तरच देऊ इच्छित नाही, कारण ही इकॉनॉमी ही अतिशय चांगली इकॉनॉमी आहे. आणि मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो की ज्या वेळेला -6.6 to 8.7 असा प्रवास केला तो काही एका वर्षात झाला नाही, त्याचं प्लॅनिंग केव्हा झालं, त्याचं प्लॅनिंग झालं आत्मनिर्भर पॅकेजमधून प्लॅनिंग झालं. त्यावेळेला सगळे हे जे अर्थतज्ज्ञ होते TV वरचे ते सांगत होते की जनतेला पैसा वाटा, पण जनतेला पैसा वाटून अर्थव्यवस्था सुधारणार नाही हे लक्षात घेऊन, कारण आता एक काही अर्थतज्ञांचं मत असं आहे की त्या काळात ज्या ज्या देशांनी जनतेला पैसा वाटला त्यामुळे बाजारातली लिक्विडिटी वाढून महागाई त्या त्या देशात वाढली आणि आज तुम्हाला माहिती आहे की जग सगळं महागाईशी झुंजतं आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या जी मतं असतात ती फक्त ऐकायची असतात, पण आपल्या सुनियोजनामुळे मोदी सरकारने हा -6.6 to +8.7 हा मोठा टप्पा गाठला आहे आणि जगामध्ये सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था असं बिरुद आपण मिळवलेलं आहे हे मोदी सरकारचं अतिशय मोठं यश आहे. आणि त्यामुळे मोदी सरकारला पुढच्या 25 वर्षाविषयी नव्हे, 5 ट्रिलियन इकॉनॉमीविषयी नव्हे, 7 ट्रिलियन इकॉनॉमीविषयी नव्हे, सगळ्या गोष्टींवरती बोलायचा पूर्णपणे ठामपणे अधिकार आहे. निश्चितच आंबेकरी, त्यामुळे आता या बजेट आता अगदी थोडं अगदी काही वेळ आपल्याकडे उरलेला आहे बजेट सादर व्हायला. आता फक्त 10 सेकंद हवे मला तुमचे. असं आहे की हे रेवडी कल्चर मोदी साहेब एक स्टेटमेंट टाकतात आणि त्याच्यावर आक्रमण जे आहे ते सगळे मिळून करतात. गोदी मीडिया त्याच्यामध्ये फार पुढे असतो. मग 10.5 लाख कोटीचं कर्ज जे आहे जे तुम्ही रिटर्न ऑफ केलं, सगळ्यांना कळतं अकाउंटिंग, इथे सगळे तज्ज्ञ लोक बसले आहे, रिटर्न ऑफ मग सस्पेन्स मग काय त्याच्या स्टेप्स आहेत सगळ्यांना माहिती आहे, ते परत येणार नाही हे पैसे सगळ्यांना माहिती आहे. ती रेवडी नाही होत. तुम्ही 6,000 रुपयावरून प्रधानमंत्री किसान कल्याण योजनेमध्ये तुम्ही 8,000 रुपये करणार आहात, तुम्ही केलं म्हणजे ती रेवडी होत नाही. और लोकांना मदत करणे, लोकांना जेव्हा लोकांचे जॉब जात होते, निम्न मध्यमवर्गीयांची अवस्था काय आहे, 12 करोडची लोकसंख्या निम्न मध्यमवर्गीयांची आहे जे 20,000, 15,000, 25,000, 30,000 रुपयाच्या नोकऱ्या करतात, त्यांच्या कोविडमध्ये त्यांच्यावर गाडीचा हप्ता कसा द्यायचा, फ्लॅटचा रेंट कसा द्यायचा, त्यांना उभं राहून जेवणसुद्धा करतात. आम्ही फील्डवर काम केलेलं आहे त्यामुळे आम्हाला परिस्थिती माहिती आहे. त्यांच्या दाराच्या बाहेर आम्ही ग्रोसरी किराणा जो आहे तो नेऊन ठेवलेला आहे. स्वाभिमानाचा प्रश्न होता, मागून खाऊ शकत नव्हते, सरकार काही देत नव्हतं, अशी परिस्थिती होती. तुम्ही बँकेतले इंटरेस्टसुद्धा माफ केले नाही, बँकेचे इंटरेस्ट सुद्धा माफ केले नाही, नंतर एकत्रित इंटरेस्ट जो आहे आणि इन्स्टॉलमेंट जे आहे ते द्यावे लागलेले आहे, त्यातनं अजून निघालेले नाही. 6 करोड MSMEच्या संदर्भामध्ये धोरण नाही आहे. 92% असंघटित क्षेत्र आहे, त्या असंघटित क्षेत्राबद्दल जे आहे ते कधीही बोलल्या जात नाही. त्याचे जर आकडे आले ना तर हे सगळे आकडे गळून पडतील. आणि यांनी सांगितलं इकॉनॉमिक सर्वेमध्ये महत्वाची गोष्ट की आम्ही प्री कोविडमध्ये आलेलो आहोत, प्री कोविडमध्येच 3.37% तुमचा ग्रोथ रेट होता, 45 वर्षातली सर्वात मोठी बेरोजगारी होती आणि महागाई होती, कारण की तुम्ही ज्या पद्धतीनं नोटबंदी केली अतिशय चुकीची स्टेप होती, ती आता सिद्ध झालेलं आहे. आणि ज्या पद्धतीनं चुकीचा GST लावला त्याच्यामुळे क्रयशक्ती जी आहे ती क्रयशक्ती आपली राहिली नाही. जागतिक मंदी 2008 पण आली होती त्याच्यामुळे. लोंढेजी, आता जागतिक मंदीचं सावट एकीकडे असतानाच दुहेरी कसरत सरकार समोर असणार आहे, बजेटमुळे बजेटमधून आता सरकार कितपत दिलासा देतं हे पाहणं महत्वाचं. इथे एक छोटासा ब्रेक, पाहत रहा साम TV.
राजश्री लॉटरी प्रस्तुत LIC को पॉवर्ड बाय LIC आणि MTDC सहकार्याने 2024 इलेक्शन बजेट या सामच्या विशेष कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत. तर आता 11 वाजता केंद्राचा अर्थसंकल्प जाहीर होतोय. सगळ्यांचे डोळे त्याच्याकडे लागलेत, अर्थसंकल्पातून काय मिळेल याच्या अपेक्षा लागलेल्या आहेत आणि या सगळ्यावर आपण सध्या चर्चा करतोय. माझ्यासोबत आता आहेत फायनान्शियल ॲडवायझर अर्थात वित्तीय सल्लागार भूषण गोडबोले सर. गोडबोले सर, खरं तर वित्तीय सल्लागार म्हटल्यावर एक प्रकारे वेगळ्या दृष्टीनं पाहिलं जातं. सध्या शेअर मार्केटचा एक ट्रेंड पाहायला मिळतोय, त्यामध्ये अदानींचे शेअर घसरणं, हिंडरबर्गचा सगळा अहवाल येणं, याच्यातून खूप सगळा धुमाकूळ झाला आणि यामध्ये मोदी सरकार म्हणतं की आम्ही शेअर मार्केटमध्ये धंद्यासाठी उतरलेलो नाही असं म्हणतं. मग त्या या सगळ्याचा कशा पद्धतीनं अर्थसंकल्पावर परिणाम होईल असं वाटतं? एका कंपनीमुळे पूर्ण मार्केटला जज करणं हे थोडंसं चुकीचं आहे. अच्छा. कारण या एकच कंपनी मार्केटमध्ये लिस्टेड नाही आहे, अनेक चांगल्या कंपन्या पण मार्केटमध्ये लिस्टेड आहेत की ज्या गेल्या 30 वर्षांमध्ये त्यांची वाटचाल यशस्वी वाटचाल दाखवत आहेत. आता बजेटचा जर मागच्या 10 वर्षांचा विचार केला तर प्रत्येक वेळेला मार्केटमध्ये त्या दिवशी मोठ्या प्रमाणात हालचाल होते, कारण शॉर्ट टर्ममध्ये शेअर बाजारा भावना प्रधान असतो, पण लॉंग टर्ममध्ये कंपन्यांच्या मिळकतीत जी ग्रोथ होती त्याला तो फॉलो करतो. त्याच्यामुळे बजेटमध्ये काय बघितलं असतं की या बजेटमध्ये लॉंग टर्मच्या दृष्टीनं पायाभूत सुविधांवरती गव्हर्नमेंट कशा पद्धतीनं काम करत, तर त्या दृष्टीनं या बजेटकडे बघणं खूप गरजेचं आहे. नक्कीच. त्यामुळे आता आज बजेट सादर होत असताना शेअर मार्केटमध्ये कशा पद्धतीनं चढ उतार होणं हे पाहणं अतिशय गरजेचं आहे. हिंडनबर्गच्या संदर्भामध्ये त्यांचं म्हणणं बरोबर आहे की अनेक कंपन्या लिस्टेड असतात, पण हिंडनबर्गच्या संदर्भामध्ये याच्यात गव्हर्नमेंट इन्वॉल्ड आहे, आरोप गंभीर आहेत. PSUs सगळ्या त्यांच्याकडे ज्या प्रॉफिट मेकिंग PSUs होत्या, ज्या डिव्हिडंड देत होत्या, त्या सगळ्या ज्या आहेत त्या सगळ्या याच्यामध्ये त्या आलेल्या. आणि RBIचा एक रिपोर्ट आलेला होता की एकाच व्यक्तीकडे जर एवढ्या सगळ्या गोष्टीचं एक्सपर्टीज आपण असं मान्य केलं आणि ते जर खाली गेले तर इकॉनॉमीवर इम्पॅक्ट होईल, मार्केटवर कदाचित होणार नाही, कारण FIA जे आहे ते कदाचित त्याला कव्हर करतील, किंवा ज्या पद्धतीने मॅन्युप्युलेशन होतं, स्पेक्युलेशन होतं, तो शेअर मार्केटचा भाग वेगळा. पण त्याच्यामध्ये पेन्शनर्स, त्याच्यामध्ये लोक गुंतवणूक जे करतात, सेव्हिंग्स कमी झाल्यामुळे शेअर मार्केटमध्ये जो मध्यम वर्ग गेलेला आहे, ज्याला बँकेच्या सेव्हिंगमधनं काढून आपण शेअर मार्केटमध्ये आणलेला आहे, त्याचा सुद्धा या संदर्भामध्ये विचार करणं आवश्यक आहे. कारण जर भावनेवर होत असेल तर तो ज्या दिवशी रिटायर्ड होतो NPS जेव्हा त्याला मिळते त्या दिवशी त्याचं उत्पन्न जे आहे ते संपलेलं असतं, तो जीवनातून उठलेला असतो. हा एक त्याच्यातला महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि हिंडनबर्गचा रिपोर्ट जो आहे तो जर चुकीचा असेल तर कोर्टामध्ये, अमेरिकेच्या कोर्टा फेडरल कोर्टामध्ये पण गेलं पाहिजे आणि भारताच्या कोर्टामध्ये गेलं पाहिजे, ते सत्य पुढं आलं पाहिजे. 2,60,000 कोटीचं कर्ज ज्यांच्यावर आहे, असे ऑब्जेक्शन्स आहेत की 80,000 कोटी जे आहे ते आपल्या बँकांचे त्याच्यामध्ये गुंतलेले आहेत, LIC जे आहे त्याचं 84,000 कोटी जे आहे ते आहेत, वेगवेगळे आकडे येऊन राहिलेले आहेत. याच्याने एक पॅनिक क्रिएट होऊ शकतो, याच्याने सरकारची विश्वासार्हता जी आहे ती स्टेकवर लागलेली आहे आणि देशाच्या अर्थव्यवस्थेला आपण कसं ड्राईव्ह करतो, म्हणजे आपण जे आकडे देतो, तुम्ही सांगितलं आता कॅपेक्स, कॅपिटल एक्सपेंडिचर किती राहणार आहे इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये, इन्फ्रास्ट्रक्चरच्या गुंतवणुकीवर तर आपण गव्हर्नमेंट इंड्युस्ड मंदीमध्ये गव्हर्नमेंट इंड्युस्ड डेव्हलपमेंट आपण हे करतो, मग त्याचा काय परिणाम काय आहे? त्याचे परिणाम 8%पेक्षा जास्त कंटिन्यू अनएम्प्लॉयमेंट, 7%च्या वरती, म्हणजे 6%चा जो बॅरियर आहे महागाईचा त्याच्या वरती कंटिन्यू आपण 1 वर्ष. या ज्या गोष्टी आहे याचं जे रिफ्लेक्शन आहे पॉलिसीचं, ह्याची विश्वासार्हता स्टेकवर आहे आज जगामध्ये, मग इन्व्हेस्टर्स कसे येणार? या संदर्भात आपण भाजप प्रवक्ते आंबेकर यांच्याकडे जाऊयात. आंबेकरजी, दरवेळी ज्यावेळी मोदी सरकारवर आरोप केले जातात ते देशावरचे आरोप अशा पद्धतीने म्हटले जातात. आता हिंडनबर्गच्या अहवालानंतर अदानींनी सुद्धा हेच पुढे केलं की हा देशावरचा घात आहे, देशावरचा आहे, पण या संदर्भात सरकारला कुठेतरी स्पष्टीकरण देणं भाग आहे, इन्क्वायरी करणं. हो हो, या सगळ्याची चौकशीची पण मागणी केली जाते. लोंढेचा विचार काय लोंढे सरांना मी उत्तर देऊ इच्छित नाही, कारण असं ज्यांची विश्वासार्हता जनतेच्या मनामध्ये संपलेली आहे त्यांनी काही विश्वासार्हतेवरती प्रश्न विचारावा अशी आज देशाची परिस्थिती नाही. जनतेचा विश्वास मोदींच्या वरती ठाम आहे हे वेळोवेळी सिद्ध झालेलं आहे. हिंडनबर्गचा जो इश्यू आहे तो, देशपांडे सर आपल्यासोबत आहेत. सर, आता आपल्याला बजेटला प्री कोविड आणि पोस्ट कोविड मध्ये पाहायला लागणार आहे, कोविड आफ्टर कोविड, त्याच्यामुळे आता जे बजेट रेल्वे संदर्भात अपेक्षित आहे त्याकडे तुम्ही कसं पाहता? मूलभूत प्रश्न जे आहेत ना, जे कोविडच्या आधी होते की त्यावेळेला सगळ्या गाड्या, पॅसेंजर्स, ट्रेन्स वगैरे व्यवस्थित चालत होत्या, पण कोविड नंतर त्या बंद केल्या आणि आता कोविड नंतर परिस्थिती पूर्ववत येते असं आपण हे करतोय, पण त्या गाड्या पुन्हा सुरू झालेल्याच नाही आहेत. म्हणजे जो चाकरमान्य आहे आमचा त्याला अजून अडचणींना सामना करावाच लागतोय. भले वंदे भारत करतायत, सगळं करतात, मान्य आहे आम्हाला, ते करा, इन्फ्रास्ट्रक्चर वाढवा,
डेव्हलपमेंट झाल्या पाहिजेत, पण त्याचबरोबरीने जेव्हा हा रोजगार मिळवण्यासाठी माणूस धडपडतोय त्याला नीट सोयी सुविधा तरी मिळायला पाहिजे ना. प्राथमिक जी आधी पॅसेंजर गाड्या होत्या, आता एकच उदाहरण सांगतो, आधी त्याच गाडीला, उदाहरण माझ्या गावचं सांगतो मी, दौंड ते पुणे 20 रुपये तिकीट होतं, ते त्यांनी कोविडच्या काळामध्ये वाढवलं 45 रुपये केलं, अजून ते कमी केलेलं नाही आहे. आता सामान्य माणसांनी त्यांनी तयार केला आणि तो राबवला, याचा निवडणुकीशी किंवा अर्थसंकल्पाशी कुठल्याही प्रकारचा संबंध नव्हता. 2019 नंतर आत्तापर्यंत जे जे अर्थसंकल्प सादर झाले कुठल्याही प्रकारची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून ही अर्थसंकल्प सादर झाले नाही, आणि आत्ताचा अर्थसंकल्पसुद्धा जो सादर होणार आहे तो निवडणुकीच्या डोळ्यापुढे ठेवून सादर होणार नाही, तर या देशाच्या जनतेच्या कल्याणासाठी ज्या ज्या गोष्टी आवश्यक आहे त्या त्या गोष्टीचा अंतर्भाव या अर्थसंकल्पामध्ये असणार आहे असं मला स्वतःला वाटतं. अर्थसंकल्प थोड्याच वेळात सादर होणार आहे, आपल्यासमोर येणार आहे, तेव्हा तुमच्या लक्षात येईल. फक्त मला एक गोष्ट प्रामुख्यानं सांगावशी अशी वाटती की आत्तापर्यंत मी 35 वर्ष आमदार खासदार आहे, आम्ही वर्षभराचा अर्थसंकल्प पाहिला, पण मोदीजी जी दूरदृष्टी आहे की या देशाला स्वातंत्र्य 1947 साली मिळालं आणि 2047 साली या देशाच्या स्वातंत्र्याला 100 वर्ष पूर्ण होतील, म्हणून 25 वर्षाचा पुढचा आमचा अजेंडा काय आणि त्याप्रमाणे आम्ही अर्थसंकल्पात काय तरतुदी केल्या पाहिजे अशा प्रकारचं व्हिजन या अर्थसंकल्पामध्ये नक्कीच आपल्याला दिसणार आहे. मला असं वाटतं की थोड्याच वेळात तो अर्थसंकल्प आपल्या समोर येईल तेव्हा त्याचं विश्लेषण करू. तुमच्याकडे महत्त्वाचं खातं आहे, बुलेट ट्रेन सारखं आहे, वंदे भारत आहे, हे नंतर अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर सांगेल. आपण बघितलं केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी या अर्थसंकल्पामध्ये माध्यमांशी चर्चा केलेली आहे. बजेटबद्दल मोठी उत्सुकता आहे आणि या सगळ्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढच्या 25 वर्षांचा आढावा घेऊन हे बजेट सादर केल्याचं सुद्धा रावसाहेब दानवे म्हणाले आहेत. महत्त्वाची बातमी, अर्थसंकल्पापूर्वी बाजारामध्ये तेजी असल्याचं पाहायला मिळतंय. बजेट बद्दल शेअर बाजारामध्ये मोठी उत्सुकता आहे. सेन्सेक्स 550 अंकांनी. नाही, मला असं वाटतं की आता आपण काल तो इकॉनॉमिक सर्वे बघितला आणि आता बजेटचं आधीचं मोठं बजेट त्यांचं शेवटचं बजेट आहे हे क्लिअर आहे, त्यामुळे येणाऱ्या बजेटमध्ये आपल्याला नक्कीच जसं त्यांनी आधी केला होता कॅपिटल एक्सपेंडिचर वाढवून त्यांचा प्रयत्न राहील की एम्प्लॉयमेंट जनरेशन वाढलं पाहिजे, किंवा त्यांनी ज्या स्कीम्स केल्या होत्या ज्याच्यामध्ये आत्मनिर्भर भारत असेल, मेक इन इंडिया असेल, त्याला देखील चालना मिळाली पाहिजे. आणि एकीकडे जेव्हा जागतिक मंदीचं सावट असताना आपल्याला जर का सगळ्यात फास्टेस्ट ग्रोईंग इकॉनॉमी हा टॅग ठेवायचा असेल तर त्याकरता त्यांना एक्सपोर्टचंही बघायला पाहिजे, पण त्याच्यामध्ये थोडं चॅलेंजिंग जाणार आहे. तर ते करत असताना काही त्यांनी आधी स्कीम्स केल्या होत्या, जसं त्यांनी एक ज्याला आपण परफॉर्मन्स लिंक्ड इन्सेंटिव्ह PLI स्कीम त्यांनी ज्या आणल्या होत्या पर्टिक्युलरली फार्मा करता, तर मला असं वाटतं ती त्यांना कदाचित वाढवावी लागेल, कारण त्याच्यामध्ये चांगला स्कोप आहे. जी काही जागतिकमध्ये परिस्थिती निर्माण झाली त्याच्यामध्ये इंडियन फार्मा कंपनीला एक्सपोर्ट करता चांगला भाव आहे, पण त्याच्याकरता बेसिक ज्या काही गोष्टी करायला पाहिजे त्या अजून थोड्याफार प्रमाणात केल्या त्यांनी गेल्या वर्षामध्ये, पण यावर्षी त्या करायला स्कोप आहे, त्यामुळे त्याच्यात तेथे वाढवता येईल त्यांना. डिफेन्स प्रोडक्शन करता त्यांनी जे एक मोठा इम्पेटस हा गेल्या काही वर्षात दिलेला आहे, तर मला वाटतं त्या गोष्टी ज्या आहेत त्या कंटिन्यू राहतील, कारण डिफेन्स प्रोडक्शन म्हणजे फार्मा आणि काही इलेक्ट्रॉनिक सेक्टरमध्ये हार्डवेअर सेक्टरमध्ये जर का एक्सपोर्ट करता त्यांनी काही इन्सेंटिव्ह दिल्या. सगळ्यात मोठं म्हणजे एमएसएमईला क्रेडिट लाईन करता अजून तर काय जास्त चांगल्या पद्धतीने त्यांना मदत करता आली. इज ऑफ डुईंग बिझनेस MSME करता अजून चांगला करता आला. त्यांनी इम्पोर्ट सबस्टिट्यूट करता जे म्हटलं होतं म्हणजे त्यांना अजून जास्त चांगल्या पद्धतीने वाव देता आला. आणि सगळ्यात महत्त्वाचा सेक्टर म्हणजे ॲग्रिकल्चर जे आहे त्याच्यामध्ये कृषीकरता क्रेडिट लाईन जर का त्यांना अजून विस्तारित करता आली आणि ॲग्रोब्रेस्ड इंडस्ट्री ज्या आहेत त्यांच्याकरता त्यांना जर का अजून काही चांगल्या पद्धतीचे इन्सेंटिव्ह करता आले तर ते नक्की आला करतील. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे रुरल इंडियामध्ये म्हणजे ग्रामीण भागामध्ये जर का रोजगार निर्मिती करता इन्फ्रास्ट्रक्चरवरती असेल किंवा त्याच्यामध्ये मग तिथल्या छोट्या उद्योगांकरता असेल त्याच्याकरती मला वाटतं आपल्याला काहीतरी या बजेटमध्ये चांगलं पाहायला मिळू शकतं.
कारण हे केल्यानेच त्यांचं असं वाटतं की त्यांचा जो अजेंडा आहे त्या पद्धतीकडे ते जाऊ शकेल. त्यामुळे सरकार या अर्थसंकल्पात खूप प्रयत्न करेल असं दिसतं. थोड्याच वेळात आपल्याला कळेल सुद्धा. आपण आता जाऊयात वित्तीय सल्लागार भूषण गोडबोले सरांकडे. गोडबोले सर, अर्थसंकल्प म्हटलं की इन्कम टॅक्स मध्यमवर्गीयांच्या डोळ्यासमोर येतो. गेल्या अनेक वर्षांपासून स्लॅबमध्ये कोणताही बदल झालेला नाही, त्यामुळे यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये नागरिकांना दिलासा देण्यासाठी स्लॅब वाढवला जाऊ शकतो का, 5 लाखांपर्यंत नेला जाऊ शकतो का? जरूर तसा ते प्रयत्न करतील. केला तर तो सामान्य जनतेसाठी चांगलाच आहे, पण तो नाही झाला तर आम्ही जे बाजारात बघतो आता जो आपल्याला बाजार वधारलेला दिसतोय किंवा मग अशी आपण जी चर्चा करत होतो, तर मूलभूत आपला इकॉनॉमिक सर्व्हे मध्ये पण त्यांनी एक चॅप्टर लिहिलेला आहे कालच्या, त्यात त्यांनी म्हटलेलं की आम्ही एका दिवसाचा, 2 दिवसाचा किंवा पुढच्या वर्षीचा इलेक्शन लक्षात न घेता तो त्यांचा अजेंडा नाहीये. तर शॉर्ट टर्म नाही तर तो मिडियम टर्मचा अजेंडा आहे. मिडियम टर्मच्या दृष्टीनं ते या बजेटमध्ये पायाभूत सुविधांमध्ये रक्कम किती गुंतवत आहेत ह्याच्यावरच बाजार शॉर्ट टर्म मध्ये बघण्यापेक्षा लॉंग टर्मच्या दृष्टीनं बघत असतो. म्हणजे आता दिलासा दिला तर काय होईल, आपण दिलासा दिल्यापेक्षा करात थोडीशी करमर्यादा वाढवली तर सामान्य जनतेकडे आज महागाईनं जो थोडासा त्रस्त आहे त्याच्याकडे, किंवा जास्त त्रस्त आहे असं आपण म्हणूया, त्याच्याकडे पैसा हातात जास्त प्रमाणात येईल आणि त्याचं स्पेंडिंग तो वाढवू शकेल की जेणेकरून इकॉनॉमीला चालना मिळू शकेल. पण हे जर असं केलं तर हा मुद्दा फक्त पुढच्या वर्षीचं इलेक्शन लक्षात घेऊन पॉप्युलरिस्टकडे म्हणजे पॉप्युलॅरिटीसाठी केलेलं आहे का, असं या सरकारचं धोरण आहे का? तर आपण टॅक्स टू जीडीपीच्या रेशोचा जर अभ्यास केला तर या सरकारच्या याच्यामध्ये टॅक्स टू जीडीपीनं चांगल्या प्रमाणात वाढ केलेली आहे आणि केवळ आपण आपला जीडीपी दर हा म्हणतात त्याच्यापेक्षा थोडासा कमी दिसतोय अशा पद्धतीनं बघून नाही चालत, तर रिलेटिव्ह टर्म्समध्ये बघायचा असतो आपल्याला. म्हणजे बाहेरची जर परिस्थिती बघितली तर आज आपण युएस बघितला, जर आपण हत्ती म्हटला तो जो 1-2% कसा तरी वाढतोय, तिथे 6% वाढणारी इकॉनॉमी, 5-5.5% वाढणारी इकॉनॉमी, आपण अगदी 4.5% म्हणतो मी, 4.5% वाढणारी इकॉनॉमी ही डेफिनेटली बेटर आहे. आणि आपण जसं मगाशी सर म्हणत होते की 7% जर बघितलं तर रूल ऑफ 72 ना 10 वर्ष लागतील आपल्याला इथनं पुढे जीडीपी दुप्पट करायला. पण जर बाकीची इकॉनॉमी बाकीच्या देशांची याच्यापेक्षा खूप खराब परिस्थिती असेल तर हे ग्रोथ इंजिन खूप चांगलं आहे, त्याची अर्थव्यवस्था चांगलं करते असं म्हणावं का? हो 100% चांगलं करते. मी लोंढे तुमच्याकडेच येणार होते. ज्या पद्धतीनं गोडबोले सर म्हणतात की सध्या अर्थव्यवस्था चांगलं करते, युक्रेन रशियाचं युद्ध पाहता किंवा जगावर मंदीचं सावट आहे, नोकर कपात होते, या सगळ्यावर भारताची अर्थव्यवस्था चांगली करते असं त्यांचं म्हणणं आहे. असं आहे की दोन फॅक्टर असतात, एक डोमेस्टिक आणि इंटरनॅशनल. इंटरनॅशनल फॅक्टर्स आहेत हे सगळ्यांनाच माहिती आहे. मॅडम मलाही बोलू द्या. 2008 साली जी जागतिक मंदी याच्यापेक्षा कितीतरी भयानक होती, त्यावेळेस आपण सस्टेन का करू शकलो? कारण की त्यावेळेस आपली डोमेस्टिक डिमांड, ज्याला घरेलू मांग म्हणतो आपण, ती चांगली होती. लोकांची क्रयशक्ती चांगली होती, लोकांच्या डब्यात पैसे होते, लोकांकडे इन्व्हेस्टमेंट होती, सेव्हिंग होतं. ते नोटबंदीने काढून टाकलं, हँडिकॅप केलं लोकांना. आणि मी सांगतो सर, मी फिगर्सवर बोलतो, मी असं मला 25 वर्षाचं स्टेटमेंट आहे. बजेट 1 वर्षासाठी असतं, 25 वर्ष मिड टर्म पॉलिसी स्टेटमेंट असतं बजेटमध्ये, वेगळं भाषण वेगळं आणि मिड टर्म पॉलिसी स्टेटमेंट, लॉंग टर्म पॉलिसी स्टेटमेंट बजेटमध्ये येतं. बजेट जेव्हा पूर्ण येईल तेव्हा आपण त्याच्यावर अजून चर्चा करू. पण तुम्ही जे म्हटलं टॅक्स टू जीडीपी रेशो, हा इम्पोर्टवर इंटिग्रेटेड जीएसटीवर लावल्यामुळे वाढलेला आहे आणि सामान्य माणसाच्या याच्यावर जीएसटी लावल्यामुळे तो वाढलेला आहे. तो अनऑर्गनाइज सेक्टरमध्ये फार मारामार झालेली आहे. आणि एवढं करून सुद्धा इकॉनॉमिक सर्व्हे काय म्हणतो तो, मी काय म्हणतो, काँग्रेस काय म्हणते ते मी अजिबात बोलत नाही. मी इकॉनॉमिक सर्व्हे काय म्हणतो ते सांगतो. 22-23 मध्ये 15.5% टॅक्स टू जीडीपी रेशो होता, इट इज गोइंग टू डाऊन बाय 8.8%. हे इकॉनॉमिक सर्व्हे म्हणते, मी म्हणत नाही. देशावरचं कर्ज 8 वर्षात 100 लाख कोटींनी वाढलं, त्याचं आपल्याला व्याज द्यावं लागतं. व्याज आपल्याला ऐकून घ्या. आणि कॅपेक्स मागच्या 5-8 बजेटपासून आपण कॅपेक्सवरच बोलतो आहे. आता आत्मनिर्भर हा शब्द चालला जाईल, मेक इन इंडिया वगैरे वगैरे तर गेला, आत्मनिर्भर चालला जाईल. अजूनही डिफेन्सचा इम्पोर्ट आपला जास्त आहे. आता रशियाकडनं 400 घेतला, आपण आता 500 पण घेणार आहे. एम्प्लॉयमेंट जनरेशन, कॅपेक्समध्ये एम्प्लॉयमेंट जनरेशन होतं. एम्प्लॉयमेंट 8.8% जे आहे ते ग्रामीणमध्ये आणि 10% वरती अनएम्प्लॉयमेंट हे ग्रामीण भागामध्ये आहे. आणि मनरेगाला कायदा 100 दिवसाचा असताना 52 दिवस एवढी या सगळ्या काळामध्ये खरं तर देशावर पण अनेक संकट आली. कोरोना नंतरचं हे आपण असं म्हणूयात. मी श्रीकांत थोडं कोरोनाच्या पूर्वीचं बोलतोय. नाही पण त्यामध्ये सुद्धा अनेक संकट आली ना, आणि जगाचा देशावर संकट होती ना. जीएसटी चुकीच्या पद्धतीने आणि नोटबंदी ही संकटच होती देशावरची. किती दिवस आपणही म्हणणार नोटबंदी, त्याच्यातून बाहेर तर आपल्याला पडलंच पाहिजे. सरकारच्या पॉलिसीज असल्या पाहिजे त्यासाठी. त्या सरकारच्या पॉलिसीज नाही लोंढेजी, मी नाही म्हणत नाही, मी त्या पॉलिसीवरच बोलतोय. आंबेकर आपल्यासोबत जोडले गेलेत, मग त्यांची कमेंट बाकी होती. विनायक जी, तुम्ही विनायक आंबेकर जी आपल्यासोबत पुन्हा जोडलेत. लोंढेंची पुन्हा एकदा तुम्ही प्रतिक्रिया ऐकली, पूर्ण करा.
एक तर पहिलं लोंढ्यांच्या नॉलेजवर शंका घ्यावी, कारण त्यांनी असं विधान केलं की नोटबंदीमुळे लोकांच्या खिशातला पैसा गायब झाला. मी लोंढेजींना नम्रपणे सांगू इच्छितो, ज्यांच्याकडे व्हाईटचा अकाउंटेड पैसा होता त्यांच्या जुन्या नोटा घेऊन त्यांना नवीन नोटा 100% सरकारने दिल्या. कदाचित लोंढेजींच्या नोटा या जाहीर करण्यासारख्या नसतील, त्यामुळे त्यांच्या खिशातला पैसा गायब झाला असेल. त्यामुळे आजच्या डिबेटमधलं सगळ्यात हास्यास्पद स्टेटमेंट कुठलं असेल तर नोटबंदीमुळे लोकांच्या खिशातला पैसा गायब झाला हे आहे, आणि ते पूर्णतः चुकीचं आहे. तुम्ही कुठल्याही जनतेला जाऊन विचारा, त्यांच्याकडे ज्या जुन्या नोटा होत्या त्या सरकारने 100% बदलून दिल्या. त्यामुळे हे खोटं स्टेटमेंटचा मी निषेध करतो. या खोटं स्टेटमेंटचा मी निषेध करतो. त्यामुळे हे चुकीचं स्टेटमेंट केलंय त्यांनी. हा म्हणणं काय? हा स्टेटमेंट केलंय त्यांनी. नाही नाही, ज्या पद्धतीनं नोटबंदी झाली, सगळं डिमॉनिटायझेशन झालं, त्यानंतरचे अजूनही परिणाम देशाला भोगावे लागतात असं सगळ्याच विरोधी पक्षांचं म्हणणं आहे. त्यामुळे आजच्या अर्थसंकल्पातून नेमकं काय होतं हे पाहणं महत्वाचं. ही सगळी चर्चा प्री बजेट पूर्वीची चर्चा आपली अशीच सुरू राहणार आहे. मात्र आता कार्यक्रमात घेऊयात एक छोटासा ब्रेक. बजेट सादर करतील. आपण बघितलं साम टीव्हीवर तज्ज्ञांसोबत चर्चा सुरू आहे. तज्ज्ञांच्या नजरेतून कशा पद्धतीनं अर्थसंकल्पाकडून अपेक्षा आहे ते आपण बघतोय. काँग्रेसकडून मोदी सरकारच्या अनेक योजनांवर टीकासुद्धा केली जाते, तर भाजपकडून त्याला उत्तरसुद्धा मिळताना दिसतंय. शेती क्षेत्रातील तज्ज्ञ आपल्यासोबत आहेत, त्याचबरोबर अर्थतज्ज्ञ आहेत, करविषयक तज्ज्ञसुद्धा आपल्यासोबत आहेत. आणि या सगळ्यामध्ये मोदी सरकारकडून कोणत्या अपेक्षा आहेत याबद्दलचा सगळ्या चर्चा साम टीव्हीवर आपल्याला सुरू असलेली पाहायला मिळते. आणि या सगळ्यातून अनेक महत्त्वाच्या बाबी ज्या आहेत सर्वसामान्यांच्या मनामध्ये सरकारकडून काय अपेक्षा आहेत त्या सगळ्याचा उहापोह साम टीव्हीवर होताना पाहायला मिळतोय. एमईडीसी सहयोग आणि राजश्री लॉटरी प्रस्तुत इलेक्शन बजेट 2024 को प्रेझेंटेड बाय LIC को पॉवर बाय राजश्री शाहू बँक. या कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत. गोयल सर, आपण बोलत होतो की म्हणजे कृषी क्षेत्राला या बजेटमधनं काय अपेक्षा आहेत हा तर एक मुद्दा झाला. राजकीय अँगलबद्दल पण आपण चर्चा केली. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा जो मला वाटतो तो म्हणजे बेरोजगारीचा. मोठ्या संख्येनं विरोधकांनी देखील वारंवार या सरकारवर बेरोजगारीच्या संदर्भातनं आरोप केले, आंदोलनं केली. नोकर कपातीचा अत्यंत मोठा मुद्दा गाजला. मोठमोठ्या मल्टीनॅशनल कंपनीजनी अचानक एका रात्रीत कॉस्ट कटिंग केली. नोकर कपातीचा भयंकर मोठा मुद्दा आहे. गेल्या वर्षीच्या बजेटमध्ये मोठी घोषणा केली गेली होती रोजगारासंदर्भात, ज्यावरनं विरोधकांनी देखील टीका केली. त्या घोषणेचं काय झालं, रोजगार 2 कोटी रोजगारांचं काय झालं, आणि या बजेटमध्ये रोजगारासंदर्भात काय अपेक्षा असते? मी फक्त कृषी क्षेत्रामध्ये ज्याला डिस्गाईज अनएम्प्लॉयमेंट म्हणतात त्याच्यावर मी बोलणार आहे. एका बाजूला आपण अर्बन एरियाचा एक नंतर चर्चा करू. ते डिस्गाईज अनएम्प्लॉयमेंटचं कारण असं आहे की आज आपल्याला दरडोई उत्पन्न त्या भागामध्ये शहरी भागाचे कंपॅरिझनमध्ये निम्मेपेक्षाही कमी आहे, आणि त्याचं कारण त्याच्यावरून असलेली जो उत्पन्न आहे ते कमी आहे, त्याच्यावर अवलंबून राहणारे लोकांची संख्या जास्त आहे. त्याचं कारण असं आहे की त्यांना लागणारा जो काही माल आहे तो सीड्स असो, फर्टिलायझर असो, पेस्टिसाइड्स असो, मशिनरी असो, ते सगळं बाहेरून येतात. आणि कृषी क्षेत्रामध्ये तयार झालेल्या मालावरचा असलेला जो पणन व्यवस्था असेल, प्रक्रिया असेल, तो त्याच्या बाहेर जातो. म्हणजे ग्रामीण क्षेत्रामध्ये असलेल्या रोजगार निर्मिती त्या कारणामुळे खूप कमी होते. जे ह्याला जर आपण एकत्र केला की तिथे असलेल्या जो प्रोडक्शन सिस्टम आहे आणि मार्केटिंग सिस्टम आहे तो जर इंटिग्रेट केला, तर इंटिग्रेट केल्यानंतर आपल्याकडचे ग्रामीण क्षेत्रामध्ये असलेले डिस्गाईज अनएम्प्लॉयमेंट इतिहासाची गोष्ट राहणार आहे. त्याच्यावरून शेतीची उत्पन्नही वाढणार, GDPही वाढणार, आणि जो काही आपल्याकडची श्रीमंती ग्रामीण क्षेत्रातून बाहेर गेलेली आहे ते पुन्हा ग्रामीण क्षेत्रामध्ये परत येईल. अशा प्रकारचा एक चांगला कार्यक्रम मगाशी सांगितल्याप्रमाणे जर आपण इंटिग्रेटेड व्हॅल्यू चेन, आता आपण एडिबल ऑइलची चर्चा करतो आहोत की एडिबल ऑइलचे मिशन होण्याची शक्यता आहे. त्याच्याशिवाय आपल्याकडचे कॉटनमध्ये असलेल्या जे आपल्याला अडचण दिसतो आहेत, प्रोडक्टिव्हिटी आपली देशाची इतर देशाचे कंपॅरिझनमध्ये खूप कमी आहे, ते जर नाही वाढली तर आपण एक्सपोर्ट्समध्ये जाऊ शकणार नाही. या सगळ्या गोष्टीवरचा एकमेव उपाय असा दिसते की आपल्याकडे ग्रामीण क्षेत्र, शहरी भाग, इंडस्ट्रियलिस्ट ऑन वन साईड,
गव्हर्नमेंट ऑन द अदर साईड ह्याचे इंटिग्रेटेड व्हॅल्यू चेन ॲग्रिकल्चरमध्ये केल्याने याच्यावर अनएम्प्लॉयमेंटचा जो डिस्गाईज अनएम्प्लॉयमेंट आहे त्याच्यावर फार मोठा आपण एक उपाय करू शकतो. गुडगुळेजी, आपण मगाशी सेन्सेक्स संदर्भात बोलत होतो, शेअर मार्केट संदर्भात बोलत होतो, आता अगदी अर्थसंकल्पापूर्वी बाजारात तेजीची हवा दिसते, 400 अंकांनी सेन्सेक्स वधारलेला आपल्याला आतापर्यंत माहिती मिळते, मग याकडे कसं पाहते? मगाशी मी म्हटल्याप्रमाणे आजचा आकडा थोडा वेळासाठी जो वर दिसतोय तो कदाचित थोड्या वेळा खालीही दिसेल, पण एका दिवशी व्हॉलॅटिलिटी चालू राहणार. पण लॉंग टर्मच्या दृष्टीने मी पुन्हा एकदा सांगेन की विचार केला पाहिजे. मगाशी जो आपण विषय डिस्कस करत होतो की देशाची आर्थिक स्थिती बघताना डेट टू GDP रेशो सुद्धा बघणं खूप इम्पॉर्टंट आहे. आज देशाचा कर्जाचा आणि GDP आकडा बघितला तर जिथे स्लोडाऊन आहे, आज आपण शेजारचे देश बघितले, पाकिस्तान बघितला, श्रीलंका बघितला, तर तिथं कर्जाचा डोंगर GDP खूप मोठ्या प्रमाणात गेल्यामुळे तिथं मोठा प्रॉब्लेम निर्माण झालेला आहे. आज पाकिस्तानसारख्या देशामध्ये त्यांचे असलेले ॲसेट बंदर त्यांना द्यायची वेळ आली. आज भारताचा डेट टू GDP रेशो बघितला तर अशा मंदीमध्ये, म्हणजे आपण जेव्हा मंदी, आपण आता कोविड विचार केला किंवा 2008 जरी विचार केला तरी डेट टू GDP रेशो 100 नाही गेलेला, म्हणजे आपण तो कंट्रोलमध्ये ठेवून ही ग्रोथ अचीव्ह केलेली. आणि एका कंपनीकडचा जो मागाशी आपला विषय चालला होता 2008 लेमन ब्रदर्सचा जो प्रॉब्लेम झाला अमेरिकेमध्ये, म्हणून पूर्ण अमेरिका खराब झाली का, तर तिथल्या नंतर ज्या कंपन्यांनी ग्रोथ केली त्या ग्रोथचं त्यांचं मार्केट हे निदर्शन करत आहे. म्हणजे तिथं मार्केट वाढलंच ना, आज आपण फेसबुक, अमेझॉन, गुगल या कंपन्यांची सर्व्हिसेस वापरतोच आहे ना, त्याच्यामुळे एका कंपनीच्या ह्याच्यावरनं असं नाही आपल्याला देशाचं हे सांगता येऊ शकत. कंपन्या कुठल्या आहेत, कशा आहेत, ह्या इन्व्हेस्टरनं विचार करत असतो. एखाद्या पर्टिक्युलर ग्रुपच्या वरती कर्ज जास्त असेल तर त्या इन्व्हेस्टरनं तिथं जाणीवपूर्वकरित्या आपली गुंतवणूक मोठ्या प्रमाणात करता कामा नये. मला अटल लोणीजी, हा डेट टू GDP रेशो श्रीलंका जेव्हा स्पॉइल झाली तेव्हा 90% होता. हा, आपण 89% पर्यंत गेलेलो, आताही आपण 84% वर आहो. डेट टू GDP रेशो सेंट्रल आणि गव्हर्नमेंट दोघा, सेंट्रल आणि स्टेट दोघांचा मिळून 60% असला पाहिजे. 60%च्या वरती आपण गेलो, पहिले 58% होता, आपण 68%च्या वरती 84% गेलो. एकदा ती स्लाईड व्हायला लागलं तर स्लाईड जो आहे तो थांबवता येत नाही. आज नेपाळ, नेक्स्ट कंट्री विल बी द नेपाळ, ऐकून घ्या ना, नेक्स्ट कंट्री विल बी द नेपाळ. आपण अदानी किंवा लेमन ब्रदर्स जो करंटमध्ये जो शॉक बसतो आपल्याला वर्तमानामध्ये, त्याच्यातनं आपण बाहेर निघणार आहे, पण त्याच्यामध्ये धोरणांचं काय आहे त्याची आपण एन्क्वायरी करणार की नाही करणार? लेमन ब्रदर्सची एन्क्वायरी झाली की नाही झाली? मग सेबी गप्प बसली. इथला ED तुम्हाला 5 लाखाचा घोटाळा दिसतो, मग ED, CBI आणि सेबी काय करतात हा सुद्धा प्रश्न उपस्थित होतो ना. शेल कंपन्यांमधला 41 पानावर जे रिप्लाय दिलेला आहे, 41 पान नंबर 41वर 400 पानाचा रिप्लाय येतो, पान नंबर 41वर त्याच्या भावानी कुठून पैसे आणले, मॉरिशसमध्ये ज्या शेल कंपन्या निर्माण झाल्या, ज्या शेल कंपन्यांनी इंडियामध्ये पैसे गुंतवून मार्केटवरती नेलं, ते मार्केटवरती पाहता LIC आणि SBI पण त्याच्यामध्ये पैसे टाकले, अनेक कंपन्यांनी पैसे टाकले. आणि तिथे केमन आयलंडला टॅक्स हेवन जे आहे, जे केमन आयलंड खूप बोलत होते पहिले, त्या केमन आयलंडमध्ये त्यांचे रजिस्ट्रेशन आहे, म्हणजे प्रॉफिट तिकडे काढणार, ऑपरेशन इथे करणार, शेल कंपन्या तिथे निर्माण करणार. एवढे जर गंभीर आरोप असेल आणि त्याचं तुम्ही लेखी उत्तर कोणाला देता? हिंडनबर्गला देता. यू आर नॉट रिस्पॉन्सिबल ऑर अकाउंटेबल टू हिंडनबर्ग, यू आर रिस्पॉन्सिबल टू पीपल ऑफ इंडिया, यू आर रिस्पॉन्सिबल टू द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. मग तुम्ही इथे केस केली पाहिजे, अमेरिकेत केस केली पाहिजे, सगळ्या राष्ट्रावर प्रश्न आला ना, आपल्या राष्ट्रभक्तीचा प्रश्न निर्माण झाला देशावर, म्हणजे देशावर संकट आलं. विरोधक म्हणून तुम्ही चौकशीची मागणी याच्यासाठी आंदोलन करणार का? JPCC केली पाहिजे. नाही लोंढेजी, आता तुम्ही म्हणताय तक्रार केली पाहिजे, चौकशी केली पाहिजे, या संदर्भात विरोधक म्हणून तुम्ही काय भूमिका घेणार? आता अधिवेशन सुरू आहे, JPCC आम्ही मागणी करणार, सेबीला एन्क्वायरी करायला लावणार, भाग पाडणार आम्ही ते करायला, कारण शेवटी सामान्य माणसाचा प्रश्न आहे ना तो. त्यामुळे एका कंपनीमुळे शेअर मार्केट जाईल का वगैरे ते ती चर्चा नाही आहे. चर्चा ही आहे की तुम्ही कशा कंपन्या उभ्या केल्या आणि कोण त्याच्या मागे उभा आहे हे देशासमोर स्पष्टपणे आलं पाहिजे पुढे. लोंढेजी, आणखी एक महत्वाचा मुद्दा होता, इलेक्शन बजेट 2024 आमच्या कार्यक्रमाचं नावच ठेवलं, त्याच्या मागची कारणं म्हणजे आगामी विधानसभेच्या निवडणुका आहेत 9 राज्यांच्या, त्यानंतर लोकसभेची निवडणूक येते, कुठलंही सरकार असू दे, म्हणजे सध्याचं विद्यमान भाजपचं सरकार असू दे का किंवा काँग्रेसचं सरकार असू दे, अर्थात अर्थसंकल्पांमध्ये निवडणुकांचा राजकीय अँगलनं विचार केला जातो कितीही नाकारलं तरी, तुम्ही याकडे कसं पाहता? पा, जे बजेट असतं लोकशाहीमधल्या देशाचं किंवा भारताचं बजेट, त्याला कम्प्लीट इकॉनॉमिक्सच्या फ्रेमवर्कमध्ये बघता येत नाही, इट्स अ पॉलिटिकल इकॉनॉमी, हे आपण प्रांजळपणे मान्य केलं पाहिजे. आता निवडणुकीच्या ह्याच्यावर जर त्यांना बजेट केलं चांगलं आहे, वेल अँड गुड, सामान्य माणसाला फायदा होत असेल, विरोधक सामान्य माणसांचे प्रश्न उपस्थित करणं आमचं काम आहे, आम्ही ते करत असू, त्याला शेतकऱ्याला फायदा होत असेल, युवकांना बेरोजगारीपासून दूर जात आहे, बेरोजगारी कमी करण्याचे प्रयत्न होत असतील, कॅपिटल एक्सपेंडिचर वाढत असेल, त्यातनं रोजगार निर्माण होत असेल, तर ही आनंदाचीच गोष्ट, आम्ही त्याला वेलकम करू ना, ह्याच मागणी आहे. तुम्ही आज मनरेगा 200 दिवस करण्याची गरज आहे, ₹1,80,000 crore त्यात गुंतवणूक करण्याची गरज आहे. तुम्ही गुंतवणूक करता नंतर ती मागे घेता. कोविडमध्ये तुम्ही जे आहे लोकांना कर्ज दिले ना,
कर्ज दिले आज आज किती कंपन्या कर्जांना घेत आहेत, पण हे तात्पुरतं असेल का, याचं काही दूरगामी म्हणजे मोठ्या वेळासाठी असेल हे बघणं पण महत्वाचं. मी आता बोरटकर सरांकडे येते. ज्या पद्धतीनं लोंढेजी म्हणत होते की आता बजेटमध्ये तुम्ही जनसामान्यांना दिलं पाहिजे सरकारनं, पण हे कितपत देऊ शकतं सरकार? सगळ्या आर्थिक मंदीचा किंवा एकंदर बाकीच्या देशांचा विचार केला तर हे काहीतरी आपण ठोस पाऊल उचललं पाहिजे, ते तात्पुरतं असू नये असं वाटतं. त्यामुळे सरकारनं नेमकं काय केलं पाहिजे? मला असं वाटतं की जे काही सरकारचे इनिशिएटिव्ह आहेत ते बघितलं तर गेल्या काही वर्षामध्ये सरकार लॉंग टर्म इनिशिएटिव्ह बऱ्यापैकी घेत आहे, लॉंग टर्म किंवा मिड टर्म असे इनिशिएटिव्ह. आता जसं आपण मागाशी म्हटलं की मेक इन